ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सिद्धनेरली दूधगंगा नदी पात्रात मानवी कवटे आढळल्याने खळबळ। सिद्धनेरली तालुका कागल येथील नदी किनाऱ्याजवळ दूधगंगा नदी पात्रात अज्ञात व्यक्तींच्या डोक्याच्या 4 कवटी आढळून आले आहेत। यामुळे एकच खळबळ उडाली। सकाळी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या लोकांना या कवट्या निदर्शनास आल्या। त्यानंतर कागल पोलिसात याबाबत कळवण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की सिद्धनेरली पैकी नदी किनारा येथे दूधगंगा नदीपात्रात सकाळी अनेक लोक पोहण्यासाठी व जनावरे धुण्यासाठी येत असतात। आज नियमाप्रमाणे पोहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला पात्रातील पाणी कमी झाल्याने मानवी व्यक्तीचा फक्त डोक्याचा भाग कवटी दिसून आली। या कवटीवर मासाचा कोणताही भाग शिल्लक नव्हता। त्यांनी ताबडतोब सिद्धनेरलीचे पोलीस पाटील उद्धव पोतदार यांना माहिती देऊन पोलीस स्टेशनला कळवण्याबाबत सांगितले। कागल पोलीस स्टेशनला याबाबत माहिती मिळताच त्यांनी सदर मानवी कवटी ताब्यात घेतली। त्यानंतर त्याच परिसरात आणखी 3 कवट्या आढळून आल्याचे समजताच कागल पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पुन्हा रवाना झाले व उर्वरित कवट्याही ताब्यात घेतल्या होत्या। या मानवी कवट्यांवर कोणत्याही प्रकारे मांस नसल्याने या किती दिवसापूर्वीच्या आहेत हे सांगता येत नाही। या कवट्या येथे आल्या कशा? एकाच वेळी 4 कवट्या एकाच ठिकाणी सापडला असल्याने मोठे गुढ निर्माण झाला आहे। अशा प्रकारच्या मानवी कवट्या सापडल्याने परिसरात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। नेमका काय प्रकार आहे हे अद्याप समजलं नसल्याने याबाबत गुढ वाढला आहे। सध्या कागल पोलिसांनी या कवठ्या ताब्यात घेत अधिक तपास चालू केला।